नमस्कार, अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी अंकिता पवार परत आपल्यासाठी घेऊन आली आहे मॅथ्सच्या इंटरेस्टिंग अशा पेपर ऍक्टिव्हिटी. चला तर मग आपण आपल्या ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. तर आपल्याला आज बघायचं आहे की पेपर ऍक्टिव्हिटीचा यूज करून आपण लसावी किंवा एलसीएम कसा फाईंड करू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण एक एक्झाम्पल घेऊयात. तर आपण 3 आणि 5 लसावी फाईंड करूयात. यासाठी मी इथे काही स्ट्रिप्स बनवलेल्या आहेत पेपरच्या. तर ही 3 सेंटीमीटरची पट्टी आहे आणि तशीच ही 5 सेंटीमीटरची एक पट्टी घेतलेली आहे मी. 3 आणि 5 आपल्याला लसावी बघायचा आहे तर 3 आणि 5 सेंटीमीटरची एक एक पट्टी घेतलेली आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही 3 ची पट्टी ह्या 5 पेक्षा छोटी आहे. तर आपण इथे अजून एक 3 ची पट्टी ऍड करूयात. तर इथे मी एक 3 ची पट्टी ऍड केली. आता जर आपण बघितलं तर 5 ची जी पट्टी आहे ती छोटी झालेली आहे. तर आपण इथे अजून एक 5 ची पट्टी ऍड करूया. आपल्याला ह्या दोघांची ही लेंथ इक्वल होईपर्यंत वाढवायचं आहे. तर इथे परत 3 ची पट्टी लहान झालेली आहे तर मी परत एक 3 ची स्ट्रीप वाढवते. परत जर आपण बघितलं तर थोडीशी इथे कमी आहे तर मी अजून एक 3 ची स्ट्रीप वाढवते. आणि आता जर आपण बघितलं तर इथे 5 ची जी स्ट्रीप आहे ती कमी झालेली आहे. तर इथे मी एक 5 ची पट्टी वाढवते. आणि आता जर आपण बघितलं तर इथे काय आहे 3 ची पट्टी कमी आहे. तर मी इथे अजून एक 3 ची पट्टी वाढवते. आता जर आपण बघितलं तर ह्या दोघांची ही लांबी काय झालेली आहे, समान झालेली आहे. तर यांची व्हॅल्यू आपण काउंट करूया. तर हे किती आहे, 3 अधिक 3 अधिक यांची बेरीज केली तर 3, 6, 9, 12 आणि 15. तर याची व्हॅल्यू आलेली आहे 15. आणि तसंच जर 5, 10 आणि 15 तर याची ऍडिशन केली तर आपल्याला भेटते व्हॅल्यू 15. म्हणजे आपला 3 आणि 5 लसावी आहे 15. तर आपण अजून एक उदाहरण बघूया. तर आता आपण 6 आणि 8 लसावी फाइंड करूयात. तर मी दुसरं एक्झाम्पल घेते. 6 आणि 8 लसावी. तर जसं मगाशी आपण 6 आणि 8 स्ट्रीप घेतलेल्या, तर इथे ही एक मी 6 सेंटीमीटरची स्ट्रीप घेतलेली आहे. आणि सेम मी आता इथे दुसरी 8 सेंटीमीटरची स्ट्रीप घेते. आता इथे जर आपण बघितलं तर ही वरची जी स्ट्रीप आहे ती खालच्यापेक्षा छोटी आहे. तर आपण वरती एक स्ट्रीप वाढवून घेऊया. इथे वरती मी वाढवते. आता खालची जी स्ट्रीप आहे ती वरच्यापेक्षा छोटी आहे. तर आपण परत खाली एक स्ट्रीप वाढवूया. आता वरच्या स्ट्रीपची लांबी जी आहे ती कमी आहे. तर वरती आपण परत वाढवूया. परत खालची स्ट्रीप छोटी आहे वाढवूया. आता वरची स्ट्रीपची लांबी छोटी आहे तर तिथे परत वाढवूया. आणि आता जर आपण बघितलं तर ह्या दोघांची ही लांबी काय झालेली आहे, समान झालेली आहे. तर आपण काउंट करूया. तर 6, 12, 18 आणि 24. तर याची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 24. आणि इथे 8, 16 आणि 24 यांची जर ॲडिशन केली तर मला व्हॅल्यू मिळालेली आहे 24. तर मला अशा प्रकारे 6 आणि 8 लसावी काय मिळालेला आहे 24. तर अशा प्रकारे आपण पेपर ॲक्टिव्हिटीचा यूज करून लसावी फाइंड करू शकतो. तुम्हाला ॲक्टिव्हिटी कशी वाटली हे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.